गावाजवळील जिल्हा परिषद महात्मा गांधी शाळा येथून मोर्चा निघाला असून जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात मोर्चेकऱ्यांनी धडक दिली. महागाई प्रचंड वाढलेली असून केंद्र व राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. वेतनवाढ, दरमहा, पेन्शन, आजारपणातील रजा, थकित मानधन, प्रवास भत्ता, जुने मोबाईल कुचकामी असून नवीन मोबाईल घेण्यासाठी 10,000 रुपये त्वरित देण्यात यावे इत्यादी मागणींसाठी तसेच वाढत्या महागाई निषेधार्थ आज 31 मे 2022 रोजी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढून रोष व्यक्त करण्यात आलाय. राज्य उपाध्यक्ष दिलीप उटणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय. मी कॉमेंट दिलीप उटाणे, राज्य उपाध्यक्ष आयटक. संपूर्ण देशामध्ये आपण जर बघतो आहोत तर ही जी महागाई आहे ही आकाशाला भिडलेली आहे. वाढत्या महागाईच्या विरोधामध्ये आणि बेरोजगारीच्या विरोधामध्ये योजना कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये डाव्या संघटनेच्या वतीनं खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये योजना कामगारांच्या विविध मागण्यांसाठी 25 ते 31 मे या दरम्यान निदर्शने मोर्चे करण्याचं आवाहन केंद्रीय डाव्या पक्षांच्या कमिटीने केलेलं आहे. त्यानुसार आज वर्धा जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी वाढत्या महागाईचा आडा घाला. जे पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर इत्यादी ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच्यावरती कर GST हे रद्द करा, अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आम्ही घेऊन या ठिकाणी मोर्चा काढतो आहोत.